नमस्ते फ्रेंड्स, सौंदर्य सखीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्याही शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे का? आणि ती कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही ज्यावेळेला डॉक्टरांच्याकडे जाता, त्यावेळेला डॉक्टर तुम्हाला दोन टॅबलेट देतात. एक म्हणजे तुमच्या शरीरामधलं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, आणि दुसरं व्हिटॅमिन सीची देखील तुम्हाला टॅबलेट दिली जाते. ही टॅबलेट का दिली जाते तुम्हाला माहिती आहे? आपल्या शरीरामधलं खनिजाचं शोषण वाढवण्यासाठी ही व्हिटॅमिन सीची टॅबलेट देखील दिली जाते. म्हणून ज्यावेळेला तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाता, त्यावेळेला डॉक्टर दोन तुम्हाला टॅबलेट देतात. एक म्हणजे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे तुमचे व्हिटॅमिन सीची टॅबलेट दिली जाते. आणि ज्यावेळेला आपण ह्या टॅबलेट खातो, त्यावेळेला आपली भूक आहे ती वाढते, आणि भूक वाढल्यामुळे आपलं वजन देखील वाढतं. मी अशी एक गोष्ट घेऊन गेलेली आहे, घरगुतीच आहे, आपल्या आसपास तुम्हाला कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये मिळेल अशी अगदी सहज आणि कमी किमतीत मिळणारी, ती म्हणजे अलिव किंवा हलीम असं म्हणतात. ती अगदी सहज तुमच्या जवळच्याच ग्रोसरी शॉपमध्ये मिळते, आणि 100 ते 150 ग्रॅम 20 ते 30 रुपयांमध्ये तुम्हाला ही मिळते. इतक्या स्वस्त तुम्हाला मिळते, आणि तुमच्या शरीरामधलं हिमोग्लोबिन आहे. जर तुम्ही दररोज 1 चमचा हे हलीम खाले, तर तुमच्या शरीरामधलं 12 मिलीग्राम लोह उत्पादन करण्याची क्षमता याच्यामध्ये असते. इतका चांगला आहे, इतकं तुमच्या शरीरामध्ये लोह उत्पादन करतं. आता मी म्हटलं, दुसरी गोष्ट मी म्हटलं की तुमचं वजन देखील कमी करतं. आता वजन कमी कसं करतं तुम्हाला माहीत आहे? ज्यावेळेला तुम्ही जर डाएट घेत असाल, किंवा वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल, किंवा तुम्ही सर्च करत असाल, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी असतात. एक म्हणजे तुम्हाला ज्यावेळेला नाश्ता घ्यायचा आहे, सकाळचा नाश्ता घ्यायचा आहे, तो प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त घ्यायचा आहे. आता का सांगितलं जातं की वजन कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त नाश्ता घ्यायला? कारण प्रोटीनयुक्त ज्यावेळेला तुम्ही नाश्ता घेता, त्यामुळे तुमचं पोट बराच काळ भरलेलं राहतं, आणि बराच काळ पोट भरलेलं राहिल्यामुळे तुम्हाला सारखीसारखी भूक लागत नाही, आणि सारखीसारखी भूक लागली न लागल्यामुळे तुम्ही सारखंसारखं खात नाही, आणि सारखंसारखं न खाल्ल्यामुळे तुमचं वजन वाढत नाही. म्हणूनच जर हे हलीम आहेत, अलीम आहे, ते जर सकाळीच तुम्ही घेतले, तर तुमचं पोट आहे ते एकदम भरल्यासारखं राहील, आणि तुम्हाला सारखीसारखी भूक लागणार नाही, आणि त्याच्यामुळं तुमचं वजन कमी होईल. त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही, नाही तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता भासणार, नाही तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता भासणार. कारण शरीरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता न भासवता, किंवा आपणाला वजन कसं कमी करायचं असतं माहीत आहे, की आपल्या शरीराची झीज न होता आपणाला आपलं वजन कमी करायचं असतं. कारण बऱ्याच वेळेला आपण वजन कमी करण्यासाठी काय करतो, भूक मारतो, कमी खातो, त्याच्यामुळे आपल्या शरीराची झीज व्हायला सुरुवात होते, आणि ते नंतर आपल्याला जास्त त्रासदायक असतं. म्हणून वजन देखील असं कमी करा की ज्याच्यामुळं आपल्या शरीराला नुकसान होणार नाही, आणि झालाच तर आपल्या शरीराला त्याचा फायदा होईल. अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे. त्याचबरोबर आता तिसरी गोष्ट अशी याच्यामध्ये आहे की ज्या स्तनपान करणाऱ्या महिला आहेत, म्हणजे ज्यांची डिलिव्हरी आत्ताच झालेली आहे आणि स्तनपान करतात, त्यांना बऱ्याच वेळेला कमी दूध येतं, त्या देखील या खिरीचं सेवन करू शकतात, आणि त्याच्यामुळं तुमचं दूध येण्याचं प्रमाण देखील वाढतं. चौथी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की बऱ्याच वेळेला तुम्हाला जर महिला असो किंवा पुरुष असो, तुमच्या शरीरामध्ये खूप तुम्हाला शरीरामध्ये वीकनेस जाणवत असेल, अशक्तपणा जाणवत असेल, तरी देखील तुम्ही या खिरीचं सेवन करू शकता. काही दिवसातच तुम्हाला रिझल्ट याचा मिळेल. कमीत कमी 3 महिने तरी याचं सेवन करा, म्हणजे चांगला रिझल्ट तुमच्या शरीराला मिळेल. खिरीचं सेवन आहे ते तुम्हाला सकाळीच करायचं आहे. तर 1 चमचा तुम्हाला हे हलीम घ्यायचा आहे, आणि पाण्यांमध्ये भिजत घालायचं आहे, आणि 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं. 10 मिनटानंतर हे हलीम आहेत, ते 1 चमचा ज्यावेळेला तुम्ही हलीम घातला असेल, त्याचा 4 पट हे वाढतात, इतकं ते पाणी शोषून घेतात. आता हे पाणी शोषून घेतल्यानंतर काय करायचं आहे, याच्यामध्ये जितकं हलीम आहे त्याच्या दुप्पट, म्हणजे जितकं फुगून झालेले 1 वाटी झाला असेल, तर त्याच्या 2 वाटी तुम्हाला याच्यामध्ये दूध टाकायचं आहे, आणि गॅसवर थोडं गरम करून 2 ते 3 मिनटं तुम्हाला व्यवस्थित ह्याला उकळी आणून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये जी टेस्ट असते ती कोणत्याही प्रकारची टेस्ट नसते, जसं आपण जवस खातो ना, त्याला कशी कोणत्याही प्रकारची टेस्ट नसते, किंवा चिया सीड्स खातो त्याला देखील कोणत्याही प्रकारची टेस्ट नसते, तसंच याला देखील कोणत्याही प्रकारची टेस्ट नसते, ना ही कडू लागतात ना आंबट लागतात.
त्याच्यामुळे अगदी सहजपणे तुम्ही खाऊ शकाल. आता जर तुम्हाला याच्यामध्ये गोडवा हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं थंड झाल्यानंतर एक मधाचा चमचा टाका, म्हणजे याच्यामध्ये जो नैसर्गिक गोडवा आहे तो नैसर्गिक गोडवा येईल. नाहीतर तुम्ही असं देखील खाऊ शकता, नाहीतर गूळ आहे तो खिसून टाका, कारण गूळ जर गरम दुधामध्ये टाकलं तर दूध फाटण्याची शक्यता असते. खिसून थोडं कोमट दूध झाल्यानंतर टाकलं तरी चालेल, म्हणजे फक्त गोडवा वाढण्यासाठी. नाहीतर तुम्ही असं देखील हे खाऊ शकता. व्हिडिओ